त्याचं नाव काय काय? ए बाबा तिला बोलून दे, तुम्ही नर्वस करणार ती नाही बोलणार. नाव नका बोलू, मला वाटत बाबा एक मिनिट बोलून दे तिच्या हिशोबाने. हिंदूनी जागे व्हा, नाही काहीच बोलू नका. ती बोलते तिच्या हिशोब बोलू दे. तुझ्यावर काय घडलं त्यांनी मला फसवून नेलं आणि तिकडून त्यांनी मला खूप टॉर्चर केला की माझ्या घरच्यांना तो मारेल म्हणून. त्याच्यामुळे मी त्याच्यासोबत गेलते. त्यांनी मला एम्प्रेस गार्डन मध्ये नेऊन त्यांनी माझ्यासोबत जबरदस्ती केली आणि त्यांनी सांगितले की तू जर कुणाला सांगितले तर तुझ्या घरच्यांना मारून टाकेल. आणि त्यांनी तिथून मला जेव्हा मी आरडाओरडा करत होते तेव्हा त्यांनी मला तिथून नेले, बाहेर नेले. मुंडवा पोलीस स्टेशन मधून 2-3 पोलिसांनी आम्हाला बघितले आणि तिथून आम्हाला घेऊन आले पोलीस स्टेशन मध्ये. आणि तिथून मी माझ्या घरच्यांमध्ये घरी मला नेत होते तेव्हा मी घरी गेले नाही घाबरून. तिथून मी बाल सुहागरामधून गेले. तिथून 2-3 दिवसानंतर मला माझ्या घरच्यांच्या ताब्यात दिले मला. आणि अजून तोपर्यंत तो पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे जेलमध्ये नव्हता, फरार झाला होता. पर आता मी त्याचा पॉस्कर केस लावली आहे. आज तो जेलमध्ये आहे. आणि बस ठीक आहे बोल. आता आपण सातत्याने महाराष्ट्रातल्या काही लोकप्रतिनिधींकडून ऐकतो ते लव जिहाद होतच नाही, ट्रिपल तलाक राहायला पाहिजे, धर्मांतर हिंदूंचं होतच नाही आहे, हे सगळे खोटे अफवा पसरवले जात आहेत. या सगळे जे काही वक्तव्य बेजबाबदार वक्तव्य केले जातात त्याला उत्तर म्हणजे आमच्या या बहिणीची प्रतिक्रिया आहे. हिच्याबरोबर जे घडलं तेच महाराष्ट्रातल्या असंख्य हिंदू मुलींवर आज घडतंय. आणि ह्या सगळ्या जेव्हा घटना होतात तेव्हा पोलीस दलातले काही अधिकारी, सगळं पूर्ण पोलीस डिपार्टमेंट बोलत नाही. या केसमध्ये काही पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला मदत केली पण काही विशिष्ट अधिकारी आहेत ज्यांनी या केसमध्ये समोरच्या लोकांना मदत करतायत, त्यांना ताकद देतायत. या आमच्या बहिणीने ही केस मोठी करू नये, त्या संबंधित जिहादीवर केस व्यवस्थित टाकू नये, या सगळ्या बाबतीची मदत केली गेलेली आहे. आणि त्या संदर्भात आम्ही राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणार आहोत, त्यांना माहिती देणार आहोत. प्रत्येकाला हेही कळून दे ह्या जिहादींना की राज्याचा गृहमंत्री आता बदललेला आहे, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार राहिलेलं नाही. यापुढे कुठलाही माझ्या हिंदू बहिणीला किंवा कुठल्याही हिंदूवर कोणीही घाबरवण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीच्या कुठलाही धर्मांतर करण्याचा जोर जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काही दोन पायावर आम्ही परत जायला देत नाही. एवढा संदेश आम्हाला ह्या निमित्ताने द्यायचा आहे. कायदा काम करेल, कायदा त्याचं काम करेल. पोलिसांबरोबर आम्ही सगळ्या पद्धतीचे पाठपुरावा करू. मी स्वतः पोलीस कमिशनरच्या स्वतः संपर्कात आहे. पण आज जो मोर्चा आम्ही जो काढला आहे, जे मान्यवर आमच्या बरोबर आलेला आहे, जो समाज म्हणून आम्ही जो बाहेर आलेलो आहे, जो हिंदू समाजाला संदेश गेला पाहिजे की आपण जोपर्यंत समाज म्हणून उभा राहत नाही, समाज म्हणून आपल्या या बहिणीच्या मागे उभा राहत नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. या घटना थांबवायच्या असतील तर हिंदू समाज म्हणून आपण उभं राहायलाच लागेल. आज पण तिथे काय मंचरला झालेली जी घटना आहे, आपण प्रत्येकाने ती घटना सोशल मीडियावर पाहिलं असेल. त्या आमच्या बहिणीचा चेहरा बघा फक्त. जे जे लोक लव जिहाद होत नाही, धर्मांतर होत नाही, ते जे जे लोक बोलतात
महाराष्ट्राच्या काही ताई बोलतात काय लव जिहादच होत नाही, धर्मांतरच होत नाही। त्या मी माझ्या ताईला विचारीन की ताई तू त्या मंचरच्या माझ्या बहिणीला कधी भेटायला जाणार, तुला शाहरुख खानच्या मुलाची चिंता आहे ना, तर माझ्या त्या बहिणीची पण चिंता करून त्या बहिणीला भेटायला गेलं पाहिजे, माझ्या ह्या पण बहिणीला भेटायला आलं पाहिजे। जो न्याय आपण या जिहादींना लावतो तोच न्याय माझ्या हिंदू समाजाच्या प्रत्येकाला लावावा एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे। एक न्याय त्याच्यासाठी वेगळा आणि एक न्याय आमच्यासाठी वेगळा असा बिलकुल चालणार नाही। हे हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे जण हिंदुत्ववादी विचाराचे आहेत। इथे या राज्यामध्ये कुठलाही हिंदूवर अन्याय होणार नाही एवढी काळजी आम्ही आमच्या वतीने घेणार आहोत आणि त्याचमुळे आज हा मोर्चा आम्ही काढलाय। ज्याला जो संदेश भेटायचा आहे त्याला संदेश भेटावं, त्याच्यापर्यंत संदेश पोचला पाहिजे। संदेश पोचला नसेल तर परत परत संदेश आमच्या भाषेमध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही तयार आहोत, एवढाच संदेश या निमित्ताने लावून देतो। सर, राज्यामध्ये तुमचं सरकार आहे, गृह खातं हे फडणवीसांकडे आहे, आता मोर्चामध्ये पण घोषणा दिल्या जात आहेत, तुम्ही पण म्हणताय की लव जिहाद संदर्भामध्ये कायदा झाला पाहिजे, कायदा काय किशातून चिठ्ठी काढणं एवढा सोपं नसतो, कायद्यासाठी व्यवस्थित अभ्यास करायला लागतो। राज्यामध्ये असंख्य अन्य राज्यांमध्ये आज हा लव जिहाद धर्मांतरचा कायदा आहे, त्याचा व्यवस्थित अभ्यास केला जातोय। गेल्या अधिवेशनामध्ये ह्याबद्दलचा विचार झालेला आहे, त्याबद्दल प्रातिपदिक मांडणी सभागृहामध्ये झालेली आहे। कदाचित ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये देशाच्या सर्वात कडक आणि प्रभावशाली धर्मांतर विरोधी कायदा हा महाराष्ट्रामध्ये आणला जाईल या पावसाळी अधिवेशन। त्या पद्धतीची आमची तयारी आहे, आपण पुढे बघा काय होतं। या केसमध्ये एक विचारायचं होतं, हा जो प्रकार नेमका घडलेला म्हणजे मंत्रची जी घटना आहे त्या घटनेमध्ये त्या मुलीची आणि मुलाची अगोदरची ओळख होती आणि त्यातून हे सगळं घडलं, या प्रकरणामध्ये असं काही आहे का, नेमकी ओळख कशी झाली, कशा पद्धतीने जाळ्यात अडकवलं गेलं, कारण की ही मोडच काय आहे ही सुद्धा मुलींना कळली पाहिजे कशा पद्धतीने। मोडच अप्रेंडी किंवा षडयंत्र एवढंच असतं की पहिलं गोड गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवायचं, अगोदर स्वतःचं नाव हिंदू बोलायचं आणि मग ते आमच्या हिंदू बहिणींना त्या पद्धतीने फसवायचं आणि मग एकदा प्रेमात फसल्यानंतर लग्न झाल्यानंतर अचानक तो आशिष्ट अमीर होऊन जातो, तोच लगेच तिला सांगतो तू तुझ्या देवी देवतांचे फोटो बाजूला कर आणि मग नमाज वाचायला तू सुरू कर। मुद्दा आमचा एवढाच आहे, कोणी कोणावर प्रेम करावं ह्याच्यावर कोणी थांबू शकत नाही, पण तुम्ही ज्या नावाने तिच्याशी प्रेम करतायत त्याच नावाने तुम्ही तिच्यावर आयुष्य जगा, आमचं एवढंच म्हणणं आहे। पोलिसांनी मदत केली, आपण पोलिसावर आरोप करताय, पोलिसावर सगळ्या डिपार्टमेंटवर आरोप करत नाही, त्याच्यातले काही विशिष्ट अधिकारी आहेत। जो मुलगा हिला वारंवार धमकवत होता, हा शेख नावाचा कोणतरी मुलगा आहे, हा तो हिला वारंवार धमकवत होता, जोर जबरदस्ती करत होता आणि जेव्हा हिला काही कळलं तरी तिची जोर जबरदस्ती सुरू होती, मग हिला धमकवत होता तुझा पण श्रद्धा वाळकर करीन अशी धमकी त्या कार्ट्याने हिला दिलेली आहे। तर ती सगळी माहिती जेव्हा पोलिसाच्या वरिष्ठांकडे कळली मग त्या अनुसार ही सगळी केस व्यवस्थित कडक व्हायला सुरू झालेली आहे। किती दिवस झाले? ओळख डिटेल बिटेल हे सगळं तुम्हाला FIR ची कॉपी मी देतो, व्यवस्थित वाचा। बरोबर आहे, कसे ते आता डिटेल मध्ये तुम्हाला FIR आल्यावर तुम्ही वाचून सांगा, मला माहिती आहे काय हा घटना 2 महिन्याच्या आतमधली आहे। तुम्हाला डिटेल पाहिजे असेल पोलिसांकडून तुम्हाला FIR देतो, मीडिया म्हणून तुम्हाला FIR मिळण्याचा अधिकार आहे, त्या मीडियामध्ये डिटेल FIR वाचा आणि त्या पद्धतीची बातमी करा, मला काही हरकत नाही। माझा मुद्दा एवढाच आहे, लव जिहादचे प्रकरण महाराष्ट्रामध्ये होतात, जे वारंवार सांगितले जातं की लव जिहाद आणि धर्मांतरचे विषय होत नाही त्या विषयावर माझी भूमिका आहे। बोला, मी माहिती देणार नाही, या महिलेच्या सुरक्षेची पण मला चिंता आहे, तुम्हाला काय पुढे आणलं कारण तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे म्हणून पूर्ण डिटेल देणार नाही, तुम्हाला पाहिजे असेल FIR ची कॉपी तुम्ही वाचा। चला पुढे, लग्न झालेलं आहे का?
दोघांचं लग्न झालंय का? नेमकं काय ते सांगा, काही तुला माहिती द्यायची नाही द्यायची? या ताईला माहिती द्यायची नाही म्हणून आम्हाला तुम्हाला माहिती द्यायची नाहीये. ताई माझं काय म्हणणं आहे, नाही माझं काय म्हणणं आहे, ताईला माहिती द्यायची नाही ना, पुढची माहिती आपण देणार नाही. प्रकरण काय आहे, कसा लव्ह झाला हे तर सांगू शकता तुम्ही? अहो त्या मुलांनी खोटं बोलून जबरदस्ती करून तिला फसून या सगळ्या गोष्टी तिच्या बरोबर केलेल्या आहेत. या गोष्टी अगोदर साहेब तुम्हाला माहिती पडलं असतं ना, आम्हाला हे करायची गरज नसती. आम्हाला एवढंच सिद्ध करायचं राज्यामध्ये काही लोकप्रतिनिधी जे फटफटून बोलतात की बाबा लव्ह जिहाद होतच नाही, धर्मांतर होतच नाही, तर हा एक प्रकरण मंचरचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये असंख्य अशी प्रकरणं होतात जिथे लव्ह जिहाद होतो, धर्मांतर होतो. मी स्वतः 12 मुलींना परत घरी घेऊन आलेलो आहे त्याप्रमाणे हा विषय. त्यासाठी आम्ही हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी मोर्चा काढलेला आहे. FIR घेतल्यावर तुम्हाला वाचायला भेटेल, वाचून तुम्ही तुमची बातमी करा, मला हरकत नाही. पण या ताईनी अगर बोललेलं आहे मला माहिती द्यायची नाही, मला म्हटलं ह्या ताईची मर्जी सर्वांपेक्षा महत्वाचं आहे, नसेल तर सांगा. विचारलं पाहिजे पण शेवटी तिचं पण स्वातंत्र्य महत्वाचं आहे, तिचं स्वातंत्र्य अगर ती बोलल्यावर त्याच्यावर आपण टिकलं पाहिजे. थँक्यू. आमची नशीब एवढा की तुम्हाला कळलं तरी लव्ह जिहाद प्रकरण होत आहे. थँक्यू.